कर्नाटक मधील बोंबई सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला बेळगाव इथं आजपासून प्रारंभ झाला आहे। सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी महाविकास आघाडीचे नेते बेळगावला जाणार होते, मात्र कर्नाटक पोलिसांनी हा मोर्चा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदी पुलावर अडवला। या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांच्यात झटापट झाली। कर्नाटक पोलिसांनी आंदोलनात सामील असलेले राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर लाठी उगारली। त्याचबरोबर बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात देखील घेतलं। या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कानडी सरकारविरोधात निदर्शनं केली। यावेळी मराठी भाषिकांवरील जुलूम सहन करणार नाही असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय। 30 लाख मराठी भाषिकांच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी गेले 65 वर्ष बेळगाव निप्पाणी विदर्भ हालकी सहकारवार या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी लढा चालू आहे। हा लढा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे। या लढ्यामध्ये न्याय मिळावा म्हणून गेले अनेक वर्ष बेळगाव या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं महामेळाव्याचं नियोजन केलं जातं आहे। आजच या ठिकाणी या मेळाव्याला परवानगी मिळूनसुद्धा कर्नाटक शासनाच्या पोलिसांनी या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक केली आणि त्याचबरोबर तिथं जे स्टेज गाठलं होतं तिथली साऊंड सिस्टीम होती ती सर्व इस्कटण्याचं काम ह्या नालायक कन्नडगांनी केलेलं आहे। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी कोल्हापुरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते पुन्हा त्याच ताकदीनं मराठी भाषिकांना डिवचाल तर याद राखा, जर अशाच पद्धतीनं तुम्ही जर या ठिकाणी मराठी भाषिकांना जर डिवचत असाल जी राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे राज्यघटनेप्रमाणे भाषा स्वातंत्र्य असेल, संचार स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, ह्या प्रत्येकावर बंदी लावलेले आहेत। अगदी मंत्र्यांच्या सुद्धा संचारबंदी लावलेली आहे, संचारासाठी बंदी लावलेले आहेत। म्हणून कर्नाटक शासनानं ह्या मराठी भाषिकांच्यावर अघोषित अशी आणीबाणी लागू केलेली आहे आणि अगदी शत्रूला लाजवेल अशा पद्धतीचं त्याचे व्यवहार चालू आहेत। त्यामुळं आम्ही या ठिकाणी कोल्हापुरे सीमा लढ्याचं चळवळीचं जो केंद्र आहे त्यामुळे आम्ही इशारा देऊ इच्छितो, जर तुम्ही आमच्या मराठी भाषिकांना जर तिथं डिवचाल, त्यांचा अन्याय कराल, तर महाराष्ट्रामध्ये एकही कन्नड पासिंगची गाडी येऊ देणार नाही। आणि दुसरा, या ठिकाणी अनेक हॉटेल आहेत, अनेक व्यावसायिक आहेत, त्यांनासुद्धा त्याचा त्रास झाल्याच्यावर राहणार नाही। म्हणून याद राखा, जर मराठी भाषिकांना जर डिवचाल तर याद राखा आणि या निदर्शनाद्वारे आम्ही समस्त कोल्हापूरवासीय कर्नाटकच्या या प्रवृत्तीचा, ह्या बदमाशीचा, ह्या दडपशेचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करून सर्व सीमावासियांच्या पाठीशी समस्त महाराष्ट्र आहे ही ग्वाही देत आहोत। या आंदोलनामध्ये बबनराव रानगे, बाबूराव कदम, डीजी भास्कर, कादल मलबारी, महेश मचले, अशोक भंडारे, व्यंकप्पा भोसले, सोमनाथ घोडेराव, शैलेजाताई साळुंखे, अवधूत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।